नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला जरा वेगळ्या पद्धतीने काट लावून आणि तिची डिझाईन तयार करूया। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओला बंद न करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर 36 छातीचं हे ब्लाऊज, 6 मुंडा घेतलेला आहे, गळाखोली 5.25 म्हणजे शोल्डरचं माप 5.25 घेतलेलं आहे आणि गळाखोली 2.5 घेतलेलं आहे। तर हा 36 छातीचा ब्लाऊजचा मागील भाग आपण पेपर पॅटर्न ठेवून आणि कट करून घेतलेला आहे। 9.5 गळ्याची उंची घेऊया आणि त्यानुसार आपण गळ्याला आकार देण्यासाठी आपण चौकोन करून घेतला आहे। या पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन आणि मध्ये वेगळे आणि सुंदर दिसणारी ही डिझाईन तुम्ही कोणतेही साडीला तुम्ही मॅच करून आणि ही डिझाईन तयार करू शकता। तर आपण व्यवस्थित ठेवून घेतले आणि त्यानंतर कट करूया। दोघं कपडे आपण एकमेकावर ठेवून घेतले म्हणजे जेणेकरून दोघे सारखेच कट केले जातील। तर मध्ये आपण गोल असं फूल तयार करूया। आपल्या आवडीनुसार आपण गोल, पंचकोनी कोणत्याही पद्धतीचं आपण मध्ये फूल तयार करू शकतो। तर आपण हे शिवण करूया। शिवण केल्यानंतर आपण हा भाग अस्तरचा भाग मध्ये घेतला, दापटीप घालून घेऊया किंवा दापटीप घातल्यानंतर परत तुम्हाला हवे असेल तर वरून अजून टीप घालू शकता किंवा दापटीप न घालता तुम्ही डायरेक्ट टीप घालू शकता। या पद्धतीने शिवण करून घेतले। तर काट कसा लावायचा, हा काट मोठा होईल तर त्यासाठी आपण छोटा काट घेऊया। आपल्याला हवा असेल तसा आपण काट कापून घेतला आणि त्याला दोघी काट व्यवस्थित कापून घेऊया आणि मग ते जोडूया। तर मी मधला भाग घेते, तुम्हाला पूर्ण घ्यायचा असेल तर पूर्ण घ्या। जो काट मोठा हवा असेल तर पूर्ण काट लावा, त्याला खूपच सुंदर दिसेल ही पण डिझाईन। फोल्ड करताना दापटीप व्यवस्थित घाला जेणेकरून जो काट आपला बाहेर निघणार नाही। व्यवस्थित काळजीपूर्वक शिवण केले की आपली डिझाईन व्यवस्थित दिसते। कधी कधी काय होतं, कपडा बाहेर निघतो, शिलाई निघते, तर ये बारकावे जे असतात ते व्यवस्थित समजून घ्या आणि मग शिवण करा। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने आपण टीप घालून घेऊया। अगदी सोपी आणि सुंदर दिसणारी ही डिझाईन नवीन तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नवीन बघणारे असतील त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओच्या सूचना आणि ब्लाऊजबद्दल जे बारकावे असतात ते मिळत राहतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर। दोघी बाजू आपण व्यवस्थित कट करून घेतल्या, त्यानंतर खालील बाजू शिवण करूया। जरा हा मऊ कपडा आहे त्यासाठी थोडं शिवण करताना अडचणी येतात। जर कडक ब्लाऊज पीसचा कपडा असला, काठापदराच्या साडीचा किंवा असं कडक ब्लाऊज पीस असला तर त्याची डिझाईन खूपच सुंदर बनेल। हे थोडं मुलायम कपडा असल्या कारणाने फिनिशिंगमध्ये थोडं कमीपणा येतो। थोडे कात्री देऊन घेतली मध्ये, तर मध्ये आपण थोडा चौकोन ठेवलेला आहे बघू शकता त्या चौकोनच्या आहे तर आपण फूल तयार करूया। आपल्याला आवडेल त्या पद्धतीने डिझाईन तयार करू शकतो। तर आपलं हे शिवण करून झालेलं आहे, त्यानंतर आपण बाकीचा भाग शिवण करून घेऊया। हे तुकडे तुकडे केले आपण मागील भागाचे, ते तुकडे जोडायचे। अगदी सोपी पद्धत, बघायला तुम्हाला दिसलं असेल की आता हे जोडायचे कसे। कट केल्यानंतर प्रश्न पडतो मनामध्ये, तर तसं न करता आपण ज्या पद्धतीने कट केले त्याच पद्धतीने जोडायचे। तर हे बघा
असं जोडून घातल्यामध्ये कसा डिझाईन तयार करायची, तर आपण एक पानगळा पानाचा आकाराचं किंवा पंचकोनी गळ्याचं किंवा कोणत्याही प्रकारचे फूल तयार करू शकता। तर मी 1.5 इंच 2.5 इंच घेतले आहे, 1.5 इंच घेतले अंतर आणि ते गोल आकार म्हणजे फुलाची पाकळी तयार करूया। ही पाकळी तयार केल्यानंतर आपण बाहेरच्या बाजूने सुद्धा आकार देऊन घेतला आणि मगच कट करूया। मागील याचे व्यवस्थित दिसले नाही त्यासाठी मी डबल घेते, म्हणजे परत तुम्हाला करून दाखवले की कसं फूल तयार करायचं। हे फूल तयार झाले, ते जोडायचं कसं हे पण बघूया। अस्तरचा कपडा कमी असल्या कारणाने मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे। तुमच्याकडे अस्तरचा कपडा पुरेसा असेल तर तुम्ही तो वापरा। मध्ये सेंटर करून घेतला आणि शिवण करताना हा जरा मुलायम म्हणजे मुलायम कपडा असल्या कारणाने शिवायला थोड्या अडचणीच येतात। मध्ये सेंटर करून घेतला आहे आणि मग आपण त्याला कॅनव्हासचा मध्ये सेंटर काढून घेतला आहे। ब्लाऊज पीसच्या कपड्याचा मध्ये सेंटर आणि कॅनव्हासचा मध्ये सेंटर हा व्यवस्थित मॅच होतं आहे का हे पण चेक करून घ्यायचं, म्हणजे आपली जी डिझाईन असते ती व्यवस्थित मध्ये सेंटरलाच येईल। तेही आपण शिवण करून घेऊया। पिनांनी पॅक करून घेतला आहे कॅनव्हास। शिवण करताना ज्या पद्धतीने आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने गोल गोल फिरवत आकार शिवण करायची। शिवण थोडंफार जरी इकडं तिकडं झालं तर आपला आकार बिघडू शकतो। मधला भाग कट करूया। तो उलट्या बाजूने आपण कॅनव्हास घेतलाय, आतल्या बाजूने टाकून घेऊया आणि त्याला दापटीप घालूया। ही पूर्ण दापटीप घालून झाली तर मधल्या बाजूला सुद्धा आपण कॅनव्हास झाकण्यासाठी कपडा धुमडून घेऊया त्याभोवती। तर ही शिवण करून झालेले मध्ये कपडा लावू शकता किंवा असं सुद्धा फूल छान दिसेल तर आपण जे काट उरलेला आहे तो काट जो असा काटचा वापर करून घेऊया किंवा लेससुद्धा वापरू शकता। या बाजूला आपण काट जोडून घेतला आहे। तुमच्याकडे काट शिल्लक नसेल तर तुम्ही लेस लावू शकता किंवा वरच्या बाजूने काट लावला आणि याला काट लावला नाही तरी चालेल। शिवण करताना आपण व्यवस्थित दाबू दापटीप घालूया जेणेकरून आपले काठ बाहेरच्या बाजूने येणार नाही। तर दोघी बाजूने त्याच पद्धतीने काठ लावून घ्यायचे। तर आपला हा पूर्ण दोघी बाजूने काट लावून झाला आहे। तर आपण मध्ये जे फूल आपण तयार केलेलं आहे त्याला पण काट लावू शकतो किंवा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने आकार तयार करून आणि तुम्ही डिझाईन तयार करू शकता। तर मी मध्ये काट लावणार।
जो काट उरलेला आहे त्याचा वापर करून घेऊया आपण। या पद्धतीने आपण काट जोडूया। पिनांनी पॅक करून घेतला आहे पूर्ण आणि नंतर गोल राउंड मध्ये शिवण करूया। शिवण करताना थोडाफार कपडा गोळा होईल तर त्याला व्यवस्थित ताट करून घ्या आणि मगच शिवण करा। घाई करायचीच नाही शिवण करताना, हळूवारपणे असं शिवण करा। जे आकार असतात ते आपले व्यवस्थित येतात। तर ही डिझाईन आपली तयार झालेली मागील भागास, तर तिचं शिवण कसं करायचं वरच्या भागाचं ते पण बघूया। तर ज्या पद्धतीने कट केलं आहे त्याच पद्धतीने जोडत राहायचं, झाले आपले डिझाईन तयार। नवीन आणि सुंदर दिसणारा हा गळा जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा खूप छान असं लुक येतं साडीला। आपण डबल टिप घालून घेतली जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर उसवणार नाही। तर हा आपला गळा तयार झाला आहे। तर खालील बाजूस टक्स देऊन घेऊया आणि त्यानंतर कमरपट्टी जोडूया। नेहमी ब्लाऊजला ज्या पद्धतीने शिवण करत असतो त्याच पद्धतीने बाकीचं शिवण करायचं। हे आपण कमरपट्टी जोडून घेऊया। कमरपट्टी जोडून झाली तर आपला हा पूर्ण मागील भाग तयार झाला। ब्लाऊज घातल्यानंतर या पद्धतीने आपलं ब्लाऊज बसते। तर डिझाईन कशी वाटली कणक?